गूळ घालून केलेल्या खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या. आषाढ महिन्यात सर्वजण आवर्जून या कापण्या करतात. मस्त 15 ते 20 दिवस आरामशीर टिकतात. तसंच या खुसखुशीत देखील बघा किती झाल्यात, मस्त बिस्किटासारख्या झाल्यात. काही जणांच्या कापण्या ना कडक होतात, त्या चावत नाहीत. तसंच काहींच्या नरम देखील होतात. तसं होऊ नये म्हणून काय करायचं हे आज मी व्हिडिओमध्ये सांगितलंय. आणि मस्त खुसखुशीत कापण्या तयार केल्यात. त्या कशा, तर इथं बघा आता गॅसवरती मी पातेले ठेवले, त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकलंय आणि आता एक वाटी गूळ. तर इथं पीस असलेले म्हणजे बारीक बारीक कट केलेला मी नेहमी गूळ घेते. अख्खा गूळ घेत नाही कारण हे आयत्या वेळेस आपल्याला उपयोगात येतो. काही चिरायचं गुळाला काही टेन्शन राहत नाही, घेतलं की आपल्याला यूज करता येतो. तर एक वाटी गूळ टाकलाय, त्याला फक्त वितळवून घ्यायचं आहे. पाक वगैरे अजिबात करायचा नाही. जर तुम्ही याचा पाक तयार केला तर कापण्या 100% त्या कडक होणार. गूळ वितळवून झाला की लगेचच पातेल खाली उतरवायचं आहे आणि याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. थंड झालंय. आता इथं गुळाचं पाणी गॅसवरती मी पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे. तूप देखील आपल्याला जास्त कडक करून घ्यायचं नाही, फक्त वितळलं पाहिजे तूप इतकंच गरम करायचं आहे. तर इथं 2 ते 2.5 टेबलस्पून मी तूप घेतलंय. बस आता याला फक्त वितळवून घ्यायचंय. तूप वितळवून झाले आणि थोडं थंड देखील झालंय तर इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, एक वाटी रवा घेतलाय आणि 2 टेबलस्पून बेसन पीठ घेतलंय. रवा का घेतलाय, कारण रव्यामुळे या कापण्या ज्या आहेत ना त्या खूप खुसखुशीत होतात आणि बेसन पीठामुळे छान चव येते. मिक्स करून घेतलंय. नंतर त्याच्यामध्ये तुपाचं मोहन घातलंय. तर हे तुपाचं मोहन पूर्णपणे थंड आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाला तूप चोळून घ्यायचं आहे. आता इथं बघा पूर्णपणे मी पिठाला तूप लावून घेतलेलं आहे, छान असं चोळून घेतलंय. आता त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची. चवीनुसार मीठ देखील तुम्ही थोडंसं टाकू शकता, पण इथे मी टाकलेलं नाही आहे. त्यानंतर थंड झालेल्या गुळाचं पाणी. तर पूर्ण गुळाचं पाणी एकदाच घालून घ्यायचं नाही तर हे जे मिश्रण आहे, हे पीठ आहे, ते पातळ होऊ शकतंय. पातळ जरी झालं तर काही हरकत नाही, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं. थोडंसं म्हणजे पीठ बॅलन्स होऊन जाईल त्या पाण्यामध्ये. आता इथं व्यवस्थित पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं या गुळाच्या पाण्यामध्ये आणि मस्त मळून घ्यायचे. पीठ मळून झाल्याच्या नंतर लगेचच कापण्या तयार करायला घ्यायच्या नाहीत, तर 1-10 मिनटं याला साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे त्यातला रवा मस्त फुलला जातो. आता इथं बघा 10 मिनटं मी साईडला ठेवलं आहे आणि पीठ छान असं तयार झालंय. तर एकदम पातळ पण पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं नाही, थोडंसं घट्टच पीठ असलं पाहिजे, म्हणजे ज्या कापण्या आहेत ना त्या खुसखुशीत होतात. पीठ जर पातळ झालं ना तर ते लाटायला सोपं जातं, पण जेव्हा आपण कापण्यात तळतो ना तेव्हा ते एकदम लबरासारख्या तर कापण्या तयार होतात. अजिबात चावत देखील नाहीत आणि तुटत देखील नाहीत. म्हणून पीठ जास्त पातळ करायचं नाही आपल्याला. आता इथं पिठाचे 2 भाग केलेत मी आणि आता पीठ लाटून घेते, म्हणजे त्याची पोळी लाटून घेते. लाटताना थोडंसं पीठ जड जात आहे मला, म्हणजेच आपलं पीठ परफेक्ट असं तयार झाले. आता इथे मी चपातीसारखी पोळी लाटून घेतली आणि आता त्याला कट करून घ्यायचं आहे. तर सुरीने देखील तुम्ही कट करून घेऊ शकता. इथं माझ्याकडे चम्मच आहे, मी त्यानेच कट करते, म्हणजे कापणीला छान असा आकार पण येईल, मस्त डिझाईन एक प्रकारची तयार होते. उभ्या चिऱ्या पाडून झाल्याच्या नंतर आडव्या चिऱ्या पाडून घ्यायच्या. मोठी साईज छोटी साईज आपण आपल्या आवडीनुसार कापणीला कट करून घेऊ शकतो. तर इथं कापण्या झालेल्या आहेत कट करून. एक साईडला तेल पण मी गरम करायला ठेवलंय. तर इथं हातावरती घेऊन दाखवते मी कापण्यांची जाडी. तर जास्त जाडी देखील नाहीत आणि जास्त पातळ देखील नाहीत, मध्यम प्रमाणात ही पोळी लाटून मी कापण्या तयार केल्यात. तेल देखील आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे, तेल पण मीडियम गरम असलं पाहिजे आणि मीडियम हीटवरतीच आपल्याला या तळून घ्यायच्यात, म्हणजे त्या व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जातील. आपण गॅसची फ्लेम जर फास्ट ठेवली तर कापण्या टाकल्यावरती त्या वरतून तर तळल्या जातात, पण आतल्या बाजूने त्या कच्च्या राहतात. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची की तेल मीडियम हीटवरती आपल्याला ह्या गरम म्हणजे तळून घ्यायच्यात.
तेल टाकल्याबरोबर आपण लगेच पलटवायच्या नाही, त्याला वरती येऊ द्यायचं कापण्यांना आणि मग नंतर अलटी पलटी करून आपण फ्राय करून घ्यायच्या. तर इथं बघा व्यवस्थित मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मी कापण्या फ्राय करून घेतल्यात. आता यांना बाहेर काढून घेते. खूप छान दिसत आहेत बघा, आणि चवीला पण मस्त, अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत झालेल्या. आता उरलेल्या पिठाची पोळी पण मी लाटून घेते. कापण्या तळताना तुम्ही एक साईडला तळायच्या आणि दुसऱ्या साईडला आपण ह्या कापण्या तयार करायच्या. एक खटीच तयार करून त्या तळत बसायचं नाही. आता इथं पोळी लाटून झाली, त्याच्यावरती मी खसखस टाकली. अगोदर विदाऊट खसखसवाल्या करून दाखवल्यात आणि आता याच्यावरती खसखस टाकून करते. तुम्हाला नसेल आवडत खसखस तर नाही टाकली तरी पण चालेल, पण दिसायला त्या कापण्या छान दिसतात. काही जण तर याच्यावरती तीळ पण टाकून घेतात, पांढरे तीळ असतात ना, ते दिसतात पण छान आणि मस्त लागतात. तर आता इथे बघा दोन्ही बाजूंनी मी खसखस लावून घेते. तुम्हाला एका साईडने लावून घ्यायची असेल तर एका साईडने लावली तरी पण चालते. मस्त प्रेस करून लाटण्याने त्याला दाबून घेतले खसखसला, म्हणजे ती निघणार नाही पोळीवरची खसखस. आता इथं मस्त कट करून घेतल्यात, तेल पण गरम झालेलंच आहे आपलं, कारण एक साईडला मी कापण्या तयार केल्यात आणि दुसऱ्या साईडला याला तळून घेतले. या पद्धतीने कापण्या बनवून तुम्ही स्टोर देखील करू शकता. 8 ते 15 दिवस सहज टिकतात. शिवाय आपल्याला मधल्या वेळेत खाण्यासाठी, चहाबरोबर खाण्यासाठी मस्त पर्याय आहे. याच्यात साखर नाही, गुळाने बनवल्यात आणि गुळ हा हेल्दी आहे. आता इथं बघा मस्तपैकी मी या कापण्या देखील तळून घेते अलटी पलटी करून. खसखस टाकल्यामुळे ना खूप सुंदर दिसतात या. तर इथं दुसरी बॅच पण मस्त फ्राय करून घेतली कापण्याची, त्याला तेलाच्या बाहेर काढून घेतलंय. आणि आता बघा फायनली याचं लुक. थोडंसं थंड होऊ द्यायचं या कापण्यांना आणि मग याला तोडून बघायचं, कारण सुरुवातीला तेलातून काढल्याबरोबर या नरम असतात. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये मस्त कापण्या झाल्यात रेडी खाण्यासाठी. तुम्हाला तोडून देखील दाखवते मी एक कापणी बघा. तर इथं बघा अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत कापणी झाली, सहज तुटते देखील, अजिबात लबरासारखी नाही, चिवट नाही.